मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 आणि भादवी कलम 420, 406, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असं तपासात निष्पन्न झालेलं आहे की यातील फिर्यादी वसंत गंगाराम समर्थ वय वर्ष 79 हे खुनी पलावा येथे राहत होते. फ्लॅटमध्ये एकटेच राहतात. त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे आणि मुलगा कॅनडा येथे सर्व्हिसला आहे. त्यांच्या घरामध्ये घरकाम करणारी त्रिषा केळुसकर यांनी त्यांना विश्वासात घेतलं. त्यांना त्यांच्यावर करणी झालेली आहे आणि त्यांच्या करणी झालेल्यामुळेच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे आणि तुमचाही मृत्यू होऊ शकतो अशी त्यांना धमकी देऊन किंवा त्यांना असं बोलण्यामध्ये गुंतवून त्यांचं विश्वास प्राप्त करून त्याच्यासाठी पूजा अर्चा करावं लागेल, दानधर्म करावा लागेल आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या पोटी त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जशा सुटकेस, घड्याळ, म्युझिक सिस्टीम आणि काही मोबाईल वगैरे असं त्यांच्याकडून प्राप्त केला आणि एकूण 15,87,700 रुपयाचा मुद्देमाल हा त्यांच्याकडून घेतला. पूजा अर्चा आणि दानधर्माच्या पोटी त्यांच्याकडून तो घेतलेला आहे आणि त्यांची फसवणूक केलेली आहे. ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिक वसंत समर्थ यांच्याही गोष्ट लक्षामध्ये आली ती तत्काळ मानपाडा पोलीस स्टेशन येथे ते आले आणि आमचे मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय बागडे आणि त्यांची DBची टीम यांनी या महिलेचा शोध घेतला, तिला अटक केलं आणि त्यांना लुबाडून हा जो काही एवढा 15,87,000 जो काही मुद्देमाल होता तो लगेच हस्तगत केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कामगिरी केलेली आहे.